तर इथे संत श्री गजानन महाराजांचं फार सुंदर मंदिर आहे, धारणीमधलं मंदिर आहे. जाऊन आपण महाराजांचं दर्शन घेऊयात. चप्पल काढूयात आधी. श्री गजानन महाराज मंदिर धारणी हे बघा, हे लॉक आहे पण आपण दर्शन घेऊ शकतो नक्कीच. महाराजांची फार सुंदर अशी प्रतिमा आहे आत. इथनंच दर्शन घ्या सर्वांनी. आपण आहोत मेळघाटात सध्या, खरं तर मेळघाटातील धारणीमध्ये, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याचे मुख्यालय धारणी शहर, त्यातलं हे सुंदरसं संत गजानन महाराज मंदिर. त्यात इतरही उपदेव आहेत, जसे गणाजी आहेत, प्रभू श्री राम आहे, दत्तगुरू आहेत, त्यानंतर श्री स्वामी समर्थ आहे, साईबाबा आहेत, आणि त्यांच्या सुंदर प्रतिमा आहे. आताच पूजा झाली आहे, इथनं आपण नमस्कार करूयात. हा मंदिराचा परिसर आहे, वडाचं झाड आहे इथे, सुंदरसं महादेव आहेत हे बघा, महादेव आणि नंदी, त्यांचंही इथनंच दर्शन घेऊयात आपण. लॉक करूया. वटवृक्ष आहे आणि मंदिराचा हा सुंदरसा कळस. आणि या भागामध्ये आणखी एक मंदिर आहे, हनुमंताचे मंदिर आहे बहुधा ते. आपण श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले आहे आणि त्याच्या अगदी समोर श्री हनुमंताचे मंदिर आहे. श्री हनुमंत राया आहे, त्यांची फार पुरातन आणि सुंदर प्रतिमा आहे आत, त्याचं आपण दर्शन घेऊयात. धारणीमध्ये अनेक सुंदर सुंदर मंदिर आहेत, त्यापैकी हे सुद्धा एक आहे. त्यानंतर इथे महादेव आहेत, नंदी आहेत विराजमान. आणि आता ना थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे धारणीमध्ये. आय होप की मी त्या सगळ्या जागा तुम्हाला दाखवू शकेल. हे बघा वातावरण कसं बदललं आहे ना इथलं. धारणीच्या न्यायालयाच्या समोर अगदी इथे सुंदरसं शिवमंदिर आहे. ते लॉक आहे बहुधा, लॉक आहे. महादेव महादेव मंदिराकडे वाट पाहत बसलोय ऑटोवाला दादांची. पण असाच काही पेहराव जो आहे तो धारणीच्या महिलांचा आहे. जसे एम पी साईडमध्ये जसे कपडे घातले जातात ना, त्या पद्धतीचे. हॅलो, शाळा सुटली तुमची? कुठल्या शाळेमध्ये आहात? कौन से स्कूल में हो? क्या नाम है तुम्हारे हायस्कूल का? तहसील कार्यालयाच्या जवळ इथे फार सुंदर असं श्री राधाकृष्ण मंदिर आहे धारणीचं. आणि आपण जाऊन दर्शन घेऊयात, कारण आज आपण करतो आहोत संपूर्ण धारणी दर्शन. त्यात आपण वेगवेगळ्या जागांना भेटी देतो आहोत. नमस्कार करूयात. आत फार सुंदर राधाकृष्णांची प्रतिमा आहे, त्यांना इथनंच प्रणाम करूयात. बघा किती सुंदर रूप आहे श्री राधाकृष्णांचं. नमस्कार करूयात. आपण नमस्कार केला आहे श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये. इथे श्री साईबाबांची फार सुंदर एक छोटीशी प्रतिमा आहे, छोटंसं मंदिर आहे इथे त्यांचं. त्यांनाही इथनं प्रणाम करूयात. इथे श्री राधाकृष्णांचा एक खूप सुंदर फोटो आहे. आणि ना हे बघा, ते साईबाबांच्या जीवनातील काही प्रसंग दाखवले आहेत. तर हे असं काहीसं दिसतं, हे श्री राधाकृष्ण मंदिर आहे धारणीचं. वडाचं झाड आहे सुंदरसं. आता आपण निघूया, कारण आपल्याला समोरच्याही जागा पाहायच्या आहेत. चला. आणि हे सुंदरसं दुर्गा माता मंदिर आहे, पण ॲक्च्युली ते बंद आहे सध्या, नाही तर मी ते दाखवलं असतं तुम्हाला. चला निघूया आपण. धारणीमध्ये नगरपंचायतीच्या कार्यालयाच्या अगदी समोर इकडे एक सुंदरसं विश्वशांती बुद्ध विहार आहे. त्याच्यासमोर बघा किती सुंदर वृक्ष आहे.
आणि आपण जाऊन बुद्धांना नमन करूयात। तर आपण येऊन पोहोचलो आहे विश्वशांती बुद्ध विहार धारणी येथे। येताना तुम्हाला एक भला मोठा वृक्ष लागतं, पिंपळ वृक्ष, ज्याला बोधी वृक्ष असं सुद्धा म्हणतात। बाहेरच बाबासाहेबांची फार सुंदर एक प्रतिमा आहे, पण आधी आपण आत बुद्धांना नमन करूया। हे एका स्तूपासारखं बांधण्यात आलं आहे आणि याच्यावर इयर लिहिलेलं आहे बांधणीचं 1991। चला जाऊन बुद्धांना नमन करूया। हे धारणीचं बुद्ध विहार आहे, हे बघा। इथे भगवान बुद्धांची किती सुंदर प्रतिमा आहे पहा। त्यांना इथनंच प्रणाम करूयात। हे बघा, धारणेचं बुद्ध विहार आपण पाहतो आहोत। बुद्धांना आपण नमन केलं आहे। इथे बाबासाहेबांची एक सुंदर फोटो आहे, वर काही आणखी फोटो आहे, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, भगवान बुद्ध यांचे फोटो आहे। त्यांना इथनंच प्रणाम करूया। इथे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भगवान बुद्ध यांचं परत एक फोटो आहे। त्यांना इथनं प्रणाम करूयात। आणि बाहेर ना बाबासाहेबांची एक फार सुंदर प्रतिमा आहे, तिलाही प्रणाम करूया। धारणीचं आजचं वेदर फार सुंदर आहे, म्हणजे सूर्य नाही आहे, ऊन नाही आहे, पण खूप सावलीही नाही आहे। चिखलदऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना कसं धुकं धुकं असतं सगळं। हे बघा, इथे बाबासाहेबांची एक सुंदर प्रतिमा आहे, त्यांना इथनंच प्रणाम करूयात। आणि हे सुंदरसं विश्वशांती बुद्ध विहार आहे। जेव्हा तुम्ही धारणीमध्ये असणार तर तेव्हा तुम्ही इथे नक्की येऊ शकता, सुंदर विहार आहे। चला आता आपण निघूया, कारण आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे। आज आपण संपूर्ण धारणी दर्शन करतो आहोत। प्रयत्न करा। हां, तर मी विश्वशांती बुद्ध विहाराच्या अगदी जवळ आहे। इथे काही गावकरी आहेत इथले धारणीचे। सर मला सांगत होते, सर तुमचं काय नाव? दिलीप निकम। अच्छा दिलीप सर, तुम्ही मला सांगत होते आताच की धारणीमध्ये 91% 91% जे आहेत निवासी आदिवासी भाग आहे, राखीव मतदार संघ आहे, आदिवासी बहुल एरिया आहे, यामध्ये दोन तालुके येतात, धारणी व चिखलदरा। तर हा बहुल एरिया आहे, म्हणजे 90% आदिवासी लोक आहेत आणि त्यांची भाषा आहे मराठी नाही आहे, त्यांची भाषा मराठी हिंदी नाही, कोरकू भाषा आहे, आदिवासी भाषा आहे, तर म्हणून ते राष्ट्रीय भाषाच इथं बोलतात। नाही कोरकू भाषा मी कधी ऐकली नाही, खरं तर मी आपल्याकडे फारसं नाही येत ना, तर आता मी आहे खामगावचा, शेगाव खामगाव साईडमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तर त्या भागामध्येही म्हणजे या भाषेचा लवलेशही नाही आहे। तुमच्यासोबत बोलते सर, तुम्हाला येतं? मी प्रश्न विचारतो, तुम्ही ते ट्रान्सलेट करा, म्हणजे तुम्ही हे करून दाखवा। मैं हिंदी में आपसे पूछता हूँ, आप उसको कोरकू में बताइए कैसे बोलते हैं, ना? ठीक है ना? ठीक है, तो अगर कोरकू में बोलना है कि मेरा नाम दीपक है तो मैं कैसे बोलूंगा? ई जोमू दीपक। अच्छा, क्या क्या? ई जोमू दीपक। ई जोमू दीपक। और धारणी बहुत अच्छा शहर है, कैसे बोलना? धारणी अच्छा का शहर सिटी सिटी। अच्छा धारणी अच्छा सिटी असंच म्हणतात। अच्छा अजून काही सांगा ना, कोरकू मध्ये काय काय उत्सव वगैरे काही साजरे होतात सर? सांगा ना सर, आता फोनवर बोलत होते म्हणून निघून गेलेत ते। सांगा, तुम्ही सांगू शकता व्यवस्थित। त्यांची संस्कृती अशी आहे, नाही त्यांच्या भाषेत सांग। मराठी गगल आले फागुन फागुन तालन आले गदलूबा आले फागुन हजेबा मेटनाका नागपंचमी तेव्हार हजेबा, म्हणजे नागपंचमीचा उत्सव चांगला मोठा होतो। साधारण होतो, मी फक्त गेस करतो आहे। त्यानंतर मग दशरा येतोय, दसऱ्याचा उत्सव, दुर्गा देवी हा उत्सव चांगला करतात ते। अच्छा वाव, दांडिया करतात, मग ते खंबा कार्यक्रम करतात, नाटक वगैरे करतात, ते दाखवतात त्यांच्या भाषेमधून ते दाखवतात। हे कोरकू उत्सव आहेत मूळत, आहे ना, वेगवेगळे। अरे वा, मग त्यानंतर मार्च उन्हाळ्यामध्ये शिमगाजी येते का नाही? शिमगा होळी, होळी हा
त्यांचा लय मोठा सण आहे. अच्छा. मोठा सण म्हणजे ते 5 दिवसाचा सण आहे त्यांचा. अरे वा. त्या सणामध्ये ते नवे कपडे घेतात. म्हणजे होळी म्हणजे आपल्याकडचं म्हणजे यांचं दिवाळी सारखा. हा, दिवाळी सारखा सण आहे. अरे वा. त्यांच्यात एकही असा जुन्या कपड्यावर त्यांचा सण साजरा करत नाहीत. सगळे नवीन कपडे घालतील. मग मे बी दॅट फेस्टिवल इज लाईक म्हणजे आता धारणीमध्ये हा उत्सव होतो म्हटल्यानंतर धारणीचाच हा नॅशनल उत्सव असायला हवा. कारण सर्व लोक तर हाच उत्सव जास्त मोठ्या प्रमाणात साजरा करतात. तर होळी धारणीमध्येही मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. तर ही सगळी माहिती आहे आणि हे सगळे इथले गावकरी आहेत. आणि ह्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे होळी आहे. हा, होळीचा उत्सव. नाईस, थँक्यू व्हेरी मच सर. तुमचं नाव सांगितलंच नाही तुम्ही. सदाशिव माणिकराव खंडारे. अच्छा, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच तुम्हालाही. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या अगदी अपोजिटमध्ये इथे आहे जामा मस्जिद. धारणीची जामा मस्जिद आहे ही खूप मोठी अशी आणि सुंदरशी. याचे मीनार फारच सुंदर आहेत. जामा मस्जिद मरकज म्हणतात का दादा याला? हे बघा, हे बघा किती सुंदर मिनार आहे. आणि ही आहे धारणीची जामा मस्जिद. ही अशी काहीशी दिसते. थोडे गरमी गरमी वाटायला लागली आहे मला आता, कारण पाऊस येणार असं वाटत आहे. पण पाऊस नको येऊ असं म्हणेल मी थोड्या टाइमसाठी, हा व्हिडिओ होईपर्यंत. मग आला तरी चालेल. हे चर्च आहे बघ. तर हा चर्च रोड आहे. चर्च रोड समोरचं हे स्टॉप आहे. इथे चर्च आहे, धारणीचं चर्च. हे बघा, हे धारणीचं एकमेव चर्च आहे. बट इट इज लॉक लॉक आहे ते सध्या. रविवारी ते उघडतं बहुतेक. ते चर्चला काय म्हणतात नाही माहिती मला, पण या रोडला तरी चर्च रोड असंच म्हणतात. आणि आज धारणीमध्ये चांगलीच गर्दी आहे सगळीकडे. तुम्ही इथनं कणस वगैरे घेऊ शकता. हे बघा, ही आहे ना, ही बोहरा मस्जिद आहे धारणीची. आणि फार सुंदर दिसते बाहेर ना. हे बघा, आय थिंक याच भागामध्ये त्याचं प्रवेशद्वार सुद्धा आहे. इथे काही दुकानं आहे, लोखंडाची दुकानं आहे. इथनं जाऊ शकतं आत. हे धारणीची बोहरा मस्जिद आहे जी अगदी चर्चच्या मागे आहे. इथे काही कॉलन्यासुद्धा आहेत आणि मागेच तुम्हाला सुंदर सुंदर डोंगर दिसतात. चला निघूया आता समोर. तर संपूर्ण धारणी दर्शनाचा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला? मला खात्री आहे की तुम्हाला हा भाग आवडला असेलच, ज्यात आपण वेगवेगळी मंदिरं पाहिली, मस्जिद पाहिलीत, त्यानंतर बुद्धविहार, चर्च असे सगळ्यांचे एकंदर दर्शन घेतले. हा भाग कसा वाटला हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया संपूर्ण धारणी दर्शनाच्या तिसऱ्या भागात, ज्यात आपण पाहूयात धारणीचा आठवडी बाजार.